राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुरुंगातून रुग्णालयामध्ये जाणार आहेत तर मलिकांना खासगी रुग्णालयामध्ये उपचाराची परवानगी देण्यात आली. अनिल देशमुखांवरती जे जे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नवाब मलिक यांना तुर्तास दिलासा मिळालाय. रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयानं परवानगी दिली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये नवाब मलिक यांना उपचार घेण्यासाठी सत्र न्यायालयानं परवानगी दिली आहे. परिवारातील एका व्यक्तीला मलिकांसोबत उपचारादरम्यान उपस्थित राहायची कोर्टानं मुभा दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रुग्णालयामध्ये आहेत तुरुंगातून रुग्णालयामध्ये आहेत नवाब मलिक खासगी रुग्णालयामध्ये आहेत तर अनिल देशमुख जे जे रुग्णालयामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुरुंगातून रुग्णालयामध्ये आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या खासगी रुग्णालयात आहेत तर माजी गृहमंत्री आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. प्रशांत, राष्ट्रवादीचे नेते आता तुरुंगातून रुग्णालयामध्ये जात आहेत, नवाब मलिक खासगी रुग्णालयात आहेत आणि देशमुख जे जे रुग्णालयात आहेत. काहीतरी आपण बघितलं असेल की आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून आता जामीन जरी मिळाला नाही तरी तुर्तास त्यांना एक त्यांची एक मागणी मान्य केली की त्यांना त्यांच्यावरती जे रुग्णालयात उपचार हे खासगी रुग्णालयात त्यांना उपचार घेता येणार आहे आणि त्या अनुषंगाने ते आता कुर्ल्यामधील जे हॉस्पिटल आहे क्रिटिकल केअर रुग्णालय या ठिकाणी खासगी उपचार घेऊ शकतात आणि त्यांच्यासोबत एक कुटुंबातील एक व्यक्ती उपस्थित राहू शकते. आपण जर बघितलं असेल तर ईडीने मालिकांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती आणि सुरुवातीला कोठडी देण्यात आली होती, मात्र त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि त्यानंतर ते आतापर्यंत हे न्यायालयीन कोठडीच होते आणि आता त्यांच्यावरती प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना आता खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा असा विनंती अर्ज त्यांच्या वकिलांकडनं करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने सत्र न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी दिली, मात्र त्यांना जामीन दिल्याने ही तुर्त नवमुलांसाठी दिलासा म्हणता येईल. ठीक प्रशांत, आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे आता तुरुंगातून रुग्णालयामध्ये आहेत, मात्र त्यांच्यावरती कुठल्या आजारावरती उपचार सुरू आहेत, जसं मलिकांना नेमकं काय झालं आणि देशमुखांना काय झालं की ज्यासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. आपण जर बघितलं असं तर काही दिवसापूर्वी त्यांना काही शारीरिक त्रास झाला होता तर त्यांना स्ट्रेचरवरून जे जे रुग्णालयात नेण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी काही काळ अतिदक्षता विभागात देखील दिवस ते तिथं थांबले होते. त्याच अनुषंगाने आता देखील त्यांना स्वास्थ्याच्या कारणास्तव. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.